नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीसी बेसिक या यूट्यूब चैनल वर मी रूपाली गिरी आपले स्वागत करते। आजच्या या लेक्चर मध्ये आपण बीएडचा अंतिम वर्षातील महत्त्वाचा असणारा पेपर तो म्हणजे समावेशित शाळा पेपर क्रमांक 14 या मधील काही भाग आपण या लेक्चर मध्ये प्रश्नोत्तर स्वरूपात पाहणार आहोत। जर तुम्हाला माझा लेक्चर आवडला असेल तर माझ्या चॅनलला किंवा माझ्या व्हिडिओला सबस्क्राइब करणं विसरू नका। चला जास्त न वेळ घालवता आपण प्रश्नोत्तराला सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न आहे, कोणत्या वर्षीच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार सर्व अक्षम बालकांना मुख्य प्रवाहातील शाळांमध्ये आणण्याची शिफारस केली? त्याचे ऑप्शन आहेत अ 1986, ब 1985, क 1987 आणि ड आहे 1988। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 नुसार ही शिफारस करण्यात आली। त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, अंध विद्यार्थ्यासाठी कोणत्या पुस्तकाच्या अध्ययनाने त्याला लाभ होणार नाही? तर त्याचे ऑप्शन आहेत अ ब्रेल लिपी, ब चित्रमय पुस्तक, क वरील दोन्ही बरोबर आणि ड आहे वरील दोन्ही चूक। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे चित्रमय पुस्तकाचा उपयोग हा अंध विद्यार्थ्यासाठी किंवा त्याच्या अध्ययनासाठी होणार नाही। त्यानंतरचा खालचा प्रश्न बघा, उपचारात्मक अध्यापन ही कल्पना कोणत्या क्षेत्रातून घेतली आहे? त्याचे ऑप्शन आहेत अ शैक्षणिक क्षेत्र, ब तंत्रज्ञान क्षेत्र, क मानसशास्त्र क्षेत्र आणि ड आहे वैद्यकीय क्षेत्र। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातून ही उपचारात्मक अध्यापन ही कल्पना घेतलेली आहे। त्यानंतरचा खालचा प्रश्न बघा, कोणत्या विद्यार्थ्यांना नकाशावर शिकवणं शक्य नाही? तर त्याचे ऑप्शन आहेत अ अंध, ब कर्णबधीर आणि क आहे अस्थिव्यंग आणि ड आहे वरील सर्व बरोबर। तर कोणत्या विद्यार्थ्याला नकाशावर शिकवणं शक्य नाही? तर तो विद्यार्थी आहे अंध, बरोबर। त्यानंतरचा खालचा प्रश्न बघा, अंध व दृष्टिदोष असणाऱ्या बालकांचे मूल्यमापन करताना कोणत्या परीक्षेचा वापर करतात? त्याचे ऑप्शन आहेत चर्चा पद्धती, ब परिसंवाद पद्धती, क तोंडी पद्धती आणि ड आहे प्रकल्प पद्धती। तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे तोंडी पद्धतीचा वापर करतात। त्यानंतरचा खालचा बघा प्रश्न, विशेष गरजा असणाऱ्या बालकांच्या अध्यापनासाठी कोणत्या सूत्राचा वापर करतात? तर ऑप्शन आहेत अ मूर्ताकडून अमूर्ताकडे, ब विशेष करून सामान्यकडे आणि क औपचारिक ते अनौपचारिककडे आणि ड आहे वरील सर्व चूक। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे मूर्ताकडून अमूर्ताकडे। त्यानंतरचा प्रश्न बघा, अंध विद्यार्थ्यांना शिकवताना शिक्षकांनी कशावर भर द्यावा? तर ऑप्शन आहेत अ वर्णनावर, ब चर्चावर, क प्रकल्पावर आणि ड आहे वरील सर्व बरोबर। तर अंध विद्यार्थ्यांना शिकवताना कशावर भर द्यावा? तो द्यावा वर्णनावर। कशावर? वर्णनावर, बरोबर। त्यानंतरचा खालचा प्रश्न बघा, संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने मानवी हक्काचा जाहीरनामा कोणत्या तारखेला संमत केला? तर त्याचे ऑप्शन बघा अ 10 डिसेंबर 1949, ब 20 नोव्हेंबर 1948, क 10 डिसेंबर 1948, ड 10 जानेवारी 1950। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे 10 डिसेंबर 1948 जाहीरनामा संमत केला। त्यानंतरचा प्रश्न बघा, नागरी व ग्रामीण विकास योजनेतील किती टक्के निधी अपंगासाठी राखीव ठेवला जातो? त्याचे ऑप्शन आहेत अ 5%, ब 7%, क 3% आणि ड आहे 8%। त्याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क 3% निधी हा राखीव ठेवला जातो। त्यानंतरचा प्रश्न, अस्थिव्यंग बालकांचा वर्ग कोणत्या मजल्यावर असावा? ऑप्शन आहेत अ 1, ब 2, क 3 आणि ड आहे तळमजल्यावर। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, तळमजल्यावर त्यांचा वर्ग असावा। त्यानंतरचा खालचा प्रश्न बघा, कर्णबधीर विद्यार्थ्यांना शिकविताना कोणत्या पद्धतीचा वापर करावा? अ आहे ब्रेल लिपी पद्धत, ब आहे चर्चा पद्धत, क आहे अष्ट पद्धत आणि ड आहे प्रकल्प पद्धत। तर कोणत्या पद्धतीचा वापर कर्णबधीर विद्यार्थ्यांना शिकवताना? तर तो आहे ऑप्शन नंबर क ओष्ट पद्धतीचा वापर करावा। त्यानंतरचा प्रश्न बघा, विकलांग बालकांना शाळेत जाता यावे यासाठीची शिफारस कोणत्या कायद्यात करण्यात आली? त्याचे ऑप्शन आहेत अ 2009, ब 2010, क 2008 आणि ड आहे 2007। तर ती शिफारस कोणत्या कायद्यात करण्यात आली? अ 2009 कायद्यात करण्यात आली। अशा प्रकारे आपण समावेशित शाळा या घटकावरील किंवा ह्या पेपरवरील काही अभ्यास
आपण या माहिती प्रश्नोत्तर स्वरूपात पाहिला, राहिलेला भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. तर आता आपले लेक्चर इथंच थांबवू. धन्यवाद.